कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हा नमस्कार. आता थोडं आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या की आपल्या एफपीओचा मध्ये तुम्ही सांगितलं की 150 सभासद आहे, पण ते किती गावामध्ये आहे, कोणते पीक ते घेत आहे, सध्या क्या काय प्रवृत्ती आपण करत आहात? सरिता माझ्या गावाच्या भोवताली 15-16 वाड्या आहेत. अच्छा. हा त्या वाड्यांमधले आहेत ते. ओके. आणि सध्या त्यांचं उत्पन्न म्हणजे सोयाबीन, कापूस हे जास्त क्षेत्रामध्ये, हे जास्त होतं. बरोबर आहे ना? परभणी खेडी या क्षेत्रामध्ये बरोबर मोठ्या प्रमाणात कापूस असतो. कसं गेलं आपलं हा वर्ष? सर हे लॉकडाऊन असल्यामुळे काय एवढं काय विशेष नाही वाटलं. लॉकडाऊन तर आता कमी झालं होतं ना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, त्यानंतर 3-4 महिने थोडे निवांत पडे गेले. आता परत थोडा लॉकडाऊनची भीती आहे, पण शेती तर केव्हाही बंद नव्हती ना भाऊ. बंद नव्हती, पण लोकांचा फेडरेशन कडे जास्त विषय कल होता. ओके. त्याच्यामुळे असं प्रायव्हेट मध्ये काही नव्हतं. बरोबर आहे. पण पुढच्या वर्षी फेडरेशनचा सेंटर भेटाला तर चांगलं होईल ना सर, प्लस पॉइंट होईल. होणार की नाही? प्रयत्न केला पाहिजे. यावर्षी आम्ही तुम्हाला दाखवला सीसीएच्या सेंटर आम्हाला मिळाला, तर किती सोपं झालं. तर शेतकरी आठवण करतील. दुसरं काय नाही, तुम्ही दुसऱ्या वेळी त्यांना कोणताही विद्युत दिला जातात ते धावून तुमच्याकडे येतील, कारण तुम्ही एकदम गरजेच्या वेळी त्यांना मदत केलेली असते. हो सर, हो सर, मला सेंटर घ्यायचंच आहे, अपेक्षाच आहे सर माझी. हो ना, त्याच्यासाठी पहिलं तर एकदम गरीब असून नाही भेटणार ना. नाही ना सर, मेहनत करावी लागणार. आणि मोठी संस्था जे कॉटन गुरु सारखी मोठी संस्था मध्ये असली तर तुम्हाला थोडं सोपं होऊन जाणार आहे. हो सर, हो नक्की. काय काय सीसीआयचे एफडी आहे, त्यांच्याशी आमचे संपर्क चांगले आहे. जे उद्योग आहे, गाठीचा उद्योग आहे, त्यांच्या संगती चांगले संबंध आहे. तुम्हाला कुठेही खरेदीदार, सरकारी खरेदीदार असो की निजी खरेदीदार असो, तुम्हाला तर विश्वास पात्र असला पाहिजे. पैसे कुठे बुडाले नाही पाहिजे. चांगली संस्था असली तर तुम्हाला फरक पडणार आहे ना. हे सगळं आता दुसरं काय विचार तुम्ही केला नवीन वर्षामध्ये, काय तुम्हाला करायचं आहे? एक डायरेक्टर म्हणून तुम्ही प्रगतीशील आहात, तुम्हाला पण मदत काय असेल का माझ्या एफपीओ साठी, मला हे करायचं आहे ते करायचं आहे. सर मला सेंटर घ्यायचं आहे. ओके. आणि ग्राहक केंद्र चालू करायचं, ग्राहक सेवा. ठीक आहे. तर आपण एक उद्देश लिहिला होता के मेंबर वाढवायचे आहे. हो, 150 बरोबर पहिला उद्देश. दुसरा उद्देश काय लिहू? सेंटर कापसामध्ये सेंटर घ्यायचं आहे. हो हो सर, सेंटर लिहा. ठीक आहे. हो सर. तुमच्याकडे फेडरेशन आहे. हो सर. ठीक आहे. आणि तू तिसरा कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे. हो हो. आता आपण तुम्ही किती शिक्षण घेतलंय? सर माझं बीए बीएड आहे. व्हेरी गुड. आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये की जर तुम्हाला 10वीची बोर्डची परीक्षा द्यायची आहे तर 1 ते 9 तुम्हाला कसं तरी पास करावं लागेल ना. हो ना सर. आणि 12वीची बोर्ड द्यायची आहे तर 10वीची बोर्ड दिली पाहिजे पहिले. होय हो. डायरेक्ट 12वी देऊ शकत नाही. ग्रॅज्युएशन साठी 12वीची सर्टिफिकेट तर महत्वाची आहे एकदम. असंच आहे की तुम्हाला जर 150 ते 500 करायचं आहे, तुम्हाला जर कपासचा एक प्रोक्युअरमेंट सेंटर घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र करायचं आहे, तर त्याची थोडी प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे. हो सर, हो. त्याचा अनुभव तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये काय ऊस तीच आहे, किती चॅलेंजेस आहे, किती खर्च आहे, आपल्याला जमणार की नाही, खंडासारखा आहे की नाही, आता खंडासारखा आहे की नाही, बाजार आपल्याला सपोर्ट करत आहे की नाही, हे सर्व कसं करणार तुम्ही? खूप जास्त खर्च केल्यानंतर तुम्हाला कळणार की आता आपल्याला हे कामाचा नव्हता. तर फटका बसणार ना. होय. आणि बाहेर यायला अजून 1 वर्ष लागणार. हो हो. म्हणजे तुमची हिंमत कमी होणार. ज्या तुम्ही 40 स्पीड ने धावत आहात आणि जर ठोकर लागली तुम्हाला तर तुमची स्पीड कमी होणार ना, धाव लागणार. तसं आपल्याला करायचं नाही. आपण 10 स्पीड ने चालायचं, नंतर 20 स्पीड ने चालायचं, नंतर 40 स्पीड ने हळूहळू धावायचे, नंतर आपण 100 स्पीड पकडणार आहोत.
असं आमचं कार्य आहे, म्हणजे असं आम्ही करत आहोत की एफपीओ ला हळूहळू हळू वर घेऊन जायचं की ठोकर जर लागली ना तरी पण तुम्ही कुठेही पडणार नाही, तुम्ही थांबू शकता तिकडे पण तुम्ही पडणार नाही तिकडे, अशी व्यवस्था आपण बनवू. आणि तुमचं याच्यामध्ये सपोर्ट खूप लागणार आहे, कारण डायरेक्टर खूप महत्वाचे आहे, सीईओ महत्वाचे आहे, म्हणजे तुमचे दुसरे डायरेक्टर जुडले नाही पण ते जर जुडले असते तर त्यांनी पण ऐकलं असतं की तुमचा किती मोठा रोल आहे, तुम्ही कर्णधार आहात, करता आहात तुमच्या एफपीओचे, है ना. कॅप्टनचा रोल मोठा असतो की नाही, हो ना सर. तर दिशा कॅप्टन दाखवतो ना, हो सर. असंच कॅप्टन बनायचं आहे ना आपल्याला, हो सर. हो तर हे बनण्यासाठी थोडा प्रशिक्षण जर हवा असेल तर घ्यावं लागेल की नाही, आणि थोडा अनुभव हवा असेल तर घ्यावा लागेल, हो ना सर. गौडगुरी सारखी संस्था तुमच्या संगती जोडली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, हो सर, नक्की. आमच्या 118 वर्षाचा अनुभव जे आहे त्याचा तर थोडा पण फायदा तुम्हाला मिळाला तर तुम्ही अजून वेगाने जाऊ शकणार, हो सर, हो सर, है ना. तर याचा लक्ष द्या काय काय करायचं आपण तुमच्या डायरेक्टर बॉडीशी नंतर बसून बोलूया, है ना. पण हे करण्यासारखं आहे आणि केल्याशिवाय तुम्हाला प्रगती आणि शेतीमध्ये नफा कुठेही शक्य नाही हे तुम्ही समजून घ्या, हो सर. है ना, नाही तर असंच तुम्ही धावपळ करत राहणार आणि नफा मिळणार नाही, 2-5 वर्षाने तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन जाणार, कारण की 1-2 डायरेक्टर वरच चालत आहे सर्व एफपीओ, परिस्थिती आहे. तर ते दबले तर ते एफपीओ सतत, असे खूप सारे एफपीओ आहे आम्ही बघत आहोत. जर जर बिझनेस नाही, धंदा नाही तिकडे आणि डायरेक्टर जर दबले तर एकदम बंद झाले. शेतकऱ्याला 2 वर्षानंतर माहितच नाही ते कोणत्या एफपीओचे मेंबर आहे, काय की कुठे काय ऐकलंच नाही त्यांनी, नवीन काय मीटिंग नाही, नवीन काय बिझनेस नाही, नवीन काय प्रकल्प नाही. तर असं करायचं आपल्याला बिलकुल नाही, ठीक आहे भाऊ. हो सर. हे होते गंगाखेड फार्म प्रोड्युसर कंपनी मधून आलेले वर्षा केतू भाऊ, वर्षा केतू गाडवे, आणि यांची भेट आम्ही आता करून देणार आहोत अमृतरावजी देशमुख यांच्याशी. नाव ऐकलंय का अमृतरावजी देशमुख सर, वर्षा केतू भाऊ? कशा बाबत बद्दल ऐकलंय, ते काय जिनर आहे कि स्पिनर आहे कि सरकारी ऑफिसर आहे, कोण आहे? तर ते आपल्या पहिल्या मीटिंग मध्ये कापसाविषयी त्यांचं ऐकलं. असं ना, शेतकरी आहे, आपला सारखे शेतकरी आहे पण आपले जसे नाहीये, म्हणजे आपलं सारखे आहे पण वेगळे आहे, कारण की ते स्वतःच्या शेतामध्ये खूप प्रयोग करत आहे, प्रयोग करून त्यांनी यश मिळवलेलं आहे, आणि यश मिळवून ते आता जे त्यांची जे प्रगती आहे ते दुसऱ्या शेतकऱ्याशी आणि खास करून युवा शेतकऱ्याशी त्यांच्यामध्ये त्याची वाटप करणे हे मिशन घेऊन कॉटन गुरु संगती जोडलेले आहेत, अशी आहे अमृतरावजी देशमुख. तर वर्षा के तुम्हाला अमृतरावजी देशमुखला काय विचारायचं आहे? अमृतरावजी देशमुख नमस्कार. 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 हे वर्षा केतू भाऊ गाढबे आहेत गंगाखेड फार्मर प्रोड्युसर कंपनी, इथे कापसाचा खूप मोठा सेंटर आहे गंगाखेड परभणी इथे, आणि आपले खूप शेतकरी पण आहे तिकडे. पण आता वर्षा केतू भाऊला काय अडचणी आहे की नाही ते आता ते तुमच्याशी डायरेक्ट बोलणार आहे. वर्षा केतू भाऊ बोला की. हॅलो सर, नमस्कार. 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 हा नमस्कार. मला कापसाविषयी माहिती पाहिजे होती सर. तुमची मी पहिले एक एफपीओ जॉईन केली होती मीटिंग, तेव्हा मी ऐकलं होतं पण विश्वास बसला की नाही ते सांगा पहिले. 50 क्विंटलचा नाही सर, माझा तरी विश्वास नाही बसला, पण मी तुम्हाला संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण नाही झाला सर संपर्क. तुम्ही कॉटन गुरुचा संपर्क करा, सर्वांशी तुमचा संपर्क करून देतो भाऊ. हो सर, मला त्यांना भेटायची खूप इच्छा होती सर. ते असंच तुम्हाला फक्त भेटून नाही, काय करणार आहात तुम्ही ते सांगून बघा. गुरुकडे जायचं असतं ना तर आपलं पण काही कमिटमेंट द्यायचं असतं. त्यांनी सांगितलं होतं ना तुम्ही 10 जवळचे शेतकरी जमा करा आणि मी येऊन भेटू शकतो, त्याच्याविषयी मला बोलायचं होतं त्यांना. ओहो, आता बोला तुम्हाला काय बोलायचं आणि काय काय उत्पन्न मध्ये कमी आहे तुमच्याकडे आणि कसं ते आपण त्याच्या भरपूरच कमी. आमच्या इकडे उत्पन्न म्हणजे एकरी 10 क्विंटलच निघत समजा, त्यांच्यापेक्षा बरंच कमी, त्याच्यासाठी त्यांना संपर्क करायचा. किती पाहिजे तुम्हाला, किती झालं पाहिजे? कमीत कमी 20 क्विंटल तरी निघायला पाहिजे. बरोबर आहे. आणि काय तयारी आहे तुमची त्याच्यासाठी? तयारी आहे सर, सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तयारी आहे. काय करू शकता तुमच्या हिशोबाने, काय
केलं पाहिजे. नंतर आपण अमृतरावजीला विचारू. सर ते सांगतील तसं आपण करू सर. कापसाची लागवड किती अंतरावर करायची, काय करायचं, कस कधी खत घालायचं, कोणतं औषध फवारायचं. पण ते एक दोन शेतकऱ्यासाठी तर सांगू शकत नाही ना. नाही ना सर, मी त्यांना पाहिजे तेवढे शेतकरी तयार करून सर मी माझ्या भागातले. असं ना. हो सर. आता तुम्ही अमृतरावजीला विचारा की काय करावं लागेल आम्हाला. हो सर. हो सर. अमृतरावजी सांगा काय करावं लागेल आता. नमस्कार वैशवभाऊ. ते कसं आहे की आपण गेल्या 5-7 वर्षापासून तर खूप असे काही प्रयोग केलेले आहेत आपण शेतामध्ये, आणि त्याच्या माध्यमातून समजा कॉटन गुरु मनीजी डागा आणि आमचे संबंध पण आलेले आहेत. आणि लक्षात आले की आपण चांगले जर काम केले तर चांगले लोक आपल्याला भेटतील, चांगले रस्ता चांगली भेटेल, आणि त्या हिशोबानं सर्व गोष्टी आपल्या पण चांगल्या होतील. आणि याच माध्यमातून आपल्याला एक उल्हास होता पहिलेपासून. आपण परिसरातच फक्त पहिल्यांदा काम करत होतो आणि नंतर एक पेपर माध्यम, नंतर टीव्ही माध्यम आणि कॉटन गुरु सोबत बी संबंध आल्यामुळं समजा की आता 8 राज्यात आपल्या पद्धतीनं शेती व्हायली आणि सर्व शेतकरी अमृत पॅटर्न म्हणून आता ते विकसित झालं आपलं एक पॅटर्न समजा. आणि मला कसं आहे की कोण एखाद्या शेतकऱ्यानंतर म्हणलं की बा अमृतराव देशमुख आमचा एवढा उत्पन्न वाढलं तर सर्वात जर आनंद जर भेटत असेल तर त्यांच्या गोष्टीमधून भेटते. एवढा आनंद काच्यात नाही. शेवटी मानव जन्म आहे समजा, आपण प्रत्येक जण आनंदाच्या मागे लागलेला आहे आणि हा आनंद खूपच चांगला आहे. समजा की एखाद्या जणा किती तरी मॅकड पेढे घेऊन येते की तुमच्यामुळं आमचं ते मुलाला डोनेशन भरू शकलो, आमची आता परिस्थिती अशी झाली, आमचं घर पण बांधण्यात आलं, तर ते खूप मोठं समाधान आहे, खूप मोठा आनंद आहे त्याच्यात. आणि निश्चितच आता तुम्ही जर आमच्या संबंधात संपर्कात जर राहिले कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न या हिशोबानं, तर आपण तुम्ही जर 100 एकर शेती दिली आम्हाला समजा कॉटन गुरुला आणि अमृत पॅटर्नला, तर आपलं काय होईल की एक तर तुमचं ते माध्यम आहे समजा की शेतकरीला तुमचा MPO पण खूप जोरात चालेल आणि त्या भागातले तुमच्या भागात ते शेतकरी येऊन ते पॅटर्न बघतील आणि त्याचा भाग बी चांगल्या प्रमाणात सुगलम सुपलम होईल समजा. आणि दुसरी गोष्ट की एक 3 गोष्टीचा एक संगम होणार त्याच्यात, एक दत्तात्रयासारखं ब्रह्मा विष्णू महेशसारखं तुमचं जे संघटन आहे, तुमची जी मेहनत आहे हे तुमचीच राहणार आहे, तुम्ही जेवढं करसाल हे पैसा तुमच्याजवळ राहणार आहे, अमृत पॅटर्न मुळे तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न पण वाढणारच आहे. आणि नंतर कितीतरी माल वाढला आणि त्याचा जर भाव मिळाला तर शेतकरी पुढे जाणार, याच्यामुळे आपल्याला योग चांगले आपले समजा तुमचे आमचे समजा की कॉटन गुरु सारखे समजा 4 देशाचे ते अध्यक्ष पण आहेत आणि त्याला चढउतार खूप माहित आहे वरच्या देशाचा. आणि दुसरी गोष्ट की अमृत पॅटर्नमुळे खर्च कमी झाला, उत्पन्न वाढलं आणि कॉटन गुरु मुळे मनीजी डागामुळे समजा आपल्याला एक गाव एक वाहन जर केला आपण 2-3 जर नक्कीच भाव जर आपल्याला जर वाढलेले आहेत तर या हिशोबानं निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. तर भाव वाढले इतक्यावरच सर्व गोष्टी नाहीत. आता याच्या पुढे बी आम्हाला खूप असे काही कामं करायचे, आता कार्य करायचे आहेत की आपल्याला फर्टिलायझर जे आहे खत आहे कसे कमीत कमी भेटले पाहिजे, आपला औषधं कोणते स्वस्तवाले आणि स्वस्त आणि मस्त असे कोणते राहायला पाहिजे, त्याच्यात आपला कसा खर्च कमी झाला पाहिजे, खतात खर्च कसा कमी झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की लागत उत्पन्न जे आहे ते पण आपलं कमी झालं पाहिजे. आपल्या पद्धतीत खूप असं सारं आहे. एक प्रदर्शन एक समजा आम्ही जे शेतकऱ्यांना जे शिकवतो समजा एक त्यांना एक खरं ज्ञान कसं आहे, खत कसं टाकायचं, फवारणी कशी करायची, रोग कसे ओळखायचे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आता समजा हे आपण निश्चितच आपण करू. कापूसच नव्हे तर तुम्ही सोयाबीन असेल, सोयाबीन तूर असेल किंवा इतर कोणते पीक असो समजा आपल्या पद्धतीनं दुप्पट उत्पन्न करून देऊन एक हमी राहील आमची की दुप्पट उत्पन्न करून देण्याचं आणि एक हमी राहील की भाव पण वाढून देण्याचं. आणि आपण जर एखाद्या वर्ष चुकीनं जर समजा काही गोष्टी भाव रोग आला तर आपण त्या यावरती फॉर्म पण भरून घेणार आहोत गव्हर्नमेंटशी, आपण ते लढत राहणार आहोत. पूर्ण कृषी विद्यापीठ तुमच्या शेतावर आणू आम्ही, वयाच्या 45-60 दिवसाला एक बोन्स चढ होते याच्याबद्दल बोलू. आता बऱ्याचशा कंपन्या येऊन भेटाल्या, औषधे आपल्याला बरेचसे सांगितलं आणि देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणात वाढली शेतकऱ्यांसोबत. 7-8 राज्याचे शेतकरी आपल्याला जुटल्यामुळे त्याचं देवाणघेवाण आणि डागाजी साहेबांच्या समजा हे मोठमोठे व्यापारी आहेत याची पण देवाणघेवाण वाढलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून संघटित होणं महत्वाचं. आमच्या पेवर मध्ये समजा एखादा एक मे मध्ये एखादा तुम्ही
एखादा कार्यक्रम जर घेतला, वेबिनार जर घेतलं, तर आपल्या शेत्या कशा आता, पाणी कसं आहे, त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचा बजेट, शेत्याचा बजेट लावून आपल्याला कोणतं पीक घ्यायचं, तर कसे काढायचे, बांध कसे काढायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकता जमतील. आता एका वर्ष तर एवढं होणार नाही, पण 3 वर्ष तरी आम्हाला तुम्ही द्या, 100 एकर शेती द्या, समजा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असेल तर नक्कीच आपण प्रयोग करू. वाढत वाढत उत्पन्न आपण खूप असं, सारा परिसर असो किंवा तुमच्या भागात, एकदम एकदम आपण त्याला, त्या भागाला एक नंबर करून दाखवू. समजा चालेल सर, चालेल सर, मी 100 एकर देतो सर तुमच्या पॅटर्न सर. हा फारच चांगलं राहील. हो सर, हो सर. तुमच्या नावाने कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह एक अजून आपला कार्यक्रम मध्ये प्रदर्शन शेत एक लिहू मॉडेल तुमच्याकडे. हो सर, है ना. बघा, तुम्ही तुमच्या डायरेक्टर टीमशी बोला, तुम्ही तुमच्या शेतकऱ्याशी बोला. आता 10 क्विंटल तुम्ही घेत आहात, त्याचा वर जात नाही, तुम्हाला 20 घ्यायची आहे. 20 घेतल्याशिवाय तुम्हाला कुठेही शेतीमध्ये नफा मिळण्याची शक्यता नाही, तुम्हाला माहिती आहे. हो की नाही? 10 मध्ये मी तुम्हाला 7,000 दे भाव दिले ना, तरी पण तुम्हाला तितका नफा मिळणार नाही कापसामध्ये. 20 मध्ये मी तुम्हाला 5,500 चे भाव दिले ना, तरी पण तुम्हाला नफा मिळणार आहे. काय की उत्पन्न दुप्पट आहे आणि खर्च कमी आहे. तर हे करून घेण्याचे जे तुम्ही आता जे लक्ष घेतलं आहे ते कसंही, पहिले हे तुम्ही पूर्ण करून घेतलं ना, तुमच्याकडे शेतीमध्ये जर उत्पन्न वाढला पहिले आणि खर्च कमी झाला आणि 1 वर्षामध्ये कॉटन गुरुची विपणनची सिस्टम तुम्ही बघून घेतलेला, त्यानंतर बघा तुमची कशी प्रगती होते. तर हे थोडं आज जे उत्साह तुम्ही दाखवत आहात, त्याच उत्साहाने तुमच्या दुसऱ्या डायरेक्टरशी बोला, तुमचे शेतकऱ्याशी बोला, आणि आमच्याशी कोणत्याही बोलायचं असेल तर तुम्ही कनेक्ट करून देऊ शकतात. आणि मे महिन्यामध्ये एक अजून मीटिंग घ्या तुमच्याकडे, की लागवडच्या अगोदर काय करायला पाहिजे आणि हे प्रदर्शन शेत सुरू करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, तर ते आम्ही तुम्हाला गाईड करू आणि त्यानंतर आपण हे सुरू करायचं. कमीत कमी 100 एकर केलं तर तुम्हाला दिसेल काहीतरी. आपण 2-5 एकर मध्ये पण करू शकतो, पण ते दिसणार नाही. म्हणजे लहान शेतकऱ्याला वाटतं ठीक आहे, 2-4 एकर मध्ये काय फरक पडत आहे. 100 एकर मध्ये झाला तर 1 एकरचा शेतकरी असेल की 100 एकर, तर त्यांना वाटतं नाही हे मोठ्या क्षेत्रामध्ये पण शक्य आहे. हो सर, है ना. आणि खूप सारे कंपनी जोडणार आहे याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या संपर्क अजून चांगल्या लोकांशी. समजा की जसं दादाजी साहेबांच्या ओळखी भरपूर झालेली, आता तुम्हाला असं वाटत असेल की यांचं काम कापसामध्येच असं काय नाही, तुम्ही जर सोयाबीन घेतले तर त्याच्याकडे भरपूर असे व्यापारी आता फार पीक आहे, आता हळद आहे, हळदीचा असो किंवा कोणते पीक असो, त्याच्याकडे असे भरपूर पद्धतीत व्यापारी आहेत. औषध कंपन्याचे त्यांच्याकडे खूप मोठं त्यांची आहे, ओळख आहे. आणि पेस्टिसाइड असो किंवा एखादं फर्टिलायझर असो, यांच्यामध्ये बी त्यांचं खूप चालते. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही तिन्ही गोष्टी अँगल न बघून आपल्याला कसा जास्तीत जास्त नफा होईल, हे महत्वाचं. हो सर, सोयाबीन आणि कापूस साठी सर आपण वापरू तुमचा पॅटर्न. हा चालते, तुम्ही सोयाबीन पण आम्ही म्हणाल ते घ्या, कापूस म्हणतो आम्ही म्हणतो ते घ्या. कंपन्यावाले आपल्या सोबत बरेचसे जुटले आहेत, ते काही काही बरेचसे गॅरंटी पण घ्यालेले आहेत. समजा आपण त्याच्याकडे ते मीटिंग लावू त्या कंपनीवाल्याला, त्याचं 100 एकर तुमचे जिथं व्हायला त्याचं आपण बोलू. आणि त्याला कसे पैसे कमी कमी होते, ते एखादी उदाहरणार्थ 700 ची बॅग असतात, तर आपण त्याला पाहू 50 रुपये 100 रुपये त्याला प्रत्येक बॅगवर कमी करायला लावू. आणि असंच थोडं थोडं जर खर्च केला, त्याला मन आहे ना, तळे तळे थेंबच असेल, एक एक बुंदानं समजा तळ साचते तसं थोडसा थोडशा बारकाईने समजा आपल्याला खूप सारं समजा आपण त्याच्यावर उरू शकतो. आपण समजा एक व्यापारी दृष्टिकोन राहील, शेतकऱ्यांना व्यापारी दृष्टिकोन येणं तेवढंच महत्वाचं आहे. हो ना, तिला व्यापार नाही समजला तर तुम्ही फक्त सेवा म्हणून घेतली तर तुम्ही पण पुढे नाही जाऊ शकणार आणि शेतकरी पण नाही जाऊ शकणार. सेवा हे पण मोफत मध्ये मिळणार नाही, हे लोकांना कळलं पाहिजे. ओके ना. आणि याच्या पुढे आपण बी बियाणं जे काय वरे होत असेल ते समजा आपल्या स्वतःच करू आपण. समजा चालेल सर, बियाणे कसे बनवायचे याचा पण प्रशिक्षण मी देणार आहोत वर्षा घेतो. खत कशी बनवायची, बियाणे कसे बनवायची, गांडूळ खत, शेड खत कसं बनवायचं, हे आपला सर्व प्रोजेक्टचा भाग आहे. प्रत्येक ओके ना अमृताजी.
असं काय प्रश्न असेल ते विचारू शकता तुम्ही असं काय नाही सर काय प्रश्न नाही आपण भेटू अटेंड करतोय झाडाला 60-65 फळ फांद्या लावणं महत्वाचं आहे कापसाच्या झाडाला नाहीतर इतर शेतकऱ्यांचे 28-30 येतात ना त्याला महत्व नाही माझी एकच इच्छा आहे तुमचा पॅटर्न मी वापरणार आहे यावर्षी बर चालेल चालेल आपण पॅटर्न पाच मी युट्यूबवर दिसते सर्च करा खूप हजारो शेतकरी आहेत हो सर आपण आपण कुठे जाणार हे आजची गोष्ट आहे लोक आपल्याकडे येणार हे उद्या शक्य आहे तुमचा हातात आहे की केव्हा तुम्हाला सुरू करायचे आहे आणि वेळेवर जर सांगितलं तर मी नक्की जोडू तुमच्याशी अजून काही प्रश्न आहे वर्षा घेतो भाऊ भेट झाली ना आता अमृतराजेशी बरोबर छान वाटलं बोलून हो प्रत्यक्ष बोललं झालं ना तुमचं होय बरोबर आहे बघा हे माध्यम आहे कोरोना काळ तर अगोदर आपण विचार केला होता का व्हिडिओ कॉल करून कोणाशी बोलूया आपण नाही ना नाही ना कोरोनाने शिकवलं ना आपल्याला असं जसा वेळ शिकवतो जर आपण शिकून गेलो ना लवकर दुसरे शिकले त्याच्या अगोदर तर आपली प्रगती पण त्याच्या अगोदर होणार आहे हे उद्या शिकावंच लागणार आहे आज ज्यांनी नाही केलंय त्याला करावंच लागणार आहे तुमचे मुलं बाळे ऑनलाईन शाळेचं शिक्षण घेत आहे कॉलेजचं शिक्षण घेत आहे बरोबर आहे की नाही तर शेतीमध्ये पण हे शक्य आहे म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन जे आहे तुम्ही आताच डाउनलोड केला पाहिजे कॉटन गुरुचा जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे आता तुमच्या शेतकऱ्याला सांगा डाउनलोड करायला मी राजेंद्रला सांगतो तुम्हाला लिंक पाठवायला आणि ते लिंक आणि अशा टेक्नॉलॉजीचा वापर करा जे आज तुम्ही आता वेबिनार मध्ये करत आहात हो सर है ना अमृतरावजीकडे तुम्ही गेला असता आणि तुम्ही परत आला असता त्यावेळी ते जर बाहेर गेले असते तुम्हाला भेटले नसते आता तुमच्या समोर बसले आहे ना हो सर आणि तुमच्या घरी बसले तुम्ही आणि त्यांची पण झाली विज्ञान आणि अध्यात्म आणि शेती हे आपलं आपल्यासारखे किती येणार जाणार समजा ते कधी संपणार नाही एवढा मोठा अभ्यास आहे त्याचा हो आणि याच्यात अमृत बद्ध झाला याच्यामध्ये मिश्रण झाला तर काय काय नवीन निघणार आहे बघा जादूच निघणार आहे याच्यामध्ये है ना त्याला वर्षा केतुभाऊ खूप खूप आभार गंगाखेड कॉमन प्रोड्युसर कंपनी मधून आलेला वर्षा केतुभाऊ गडवे आणि त्याचे दुसरे डायरेक्टर गण आणि अमृतावजी देशमुख राजपारितोषिक विजयी शेतकरी कॉटन गुरुशी खूप 15 वर्षांनी जोडलेले आहे आणि